तमाम सुज्ञ मतदार आणि बंधु भगिनींनो, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी ही निवडणूक पार पाडली, तुमचे आमचे सर्वांचे आदर्श असे माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात, युवकांचा बुलंद आवाज आणि ज्यांनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आपली ताकद पणाला लावली असे आमचे युवक मित्र युवक भैया कोले, माजी आमदार सुधीरजी तांबे, दुसरे आमचे युवक सहकारी करंजी ससाने, अरुणजी कडू साहेब, राजू शेटे, ताराचिंजी मस्के, सुहाजी वाढणे आणि व्यासपीठावरील आता नाव घेण्यापेक्षा सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले माझे तमाम स्वाभिमानी याचा यासाठी उल्लेख करतो, न विकणारे न झुकणारे असे माझे सर्व तमाम मतदार बंधू भगिनींना। अरे बऱ्याच जणांच्या असं वाटत होतं की आम्ही पैशाच्या ताकदीव सत्तेच्या ताकदीव कुठल्याही निवडणुका जिंकू शकतो, त्यांना दाखवून देण्याचं काम केलं साऱ्या माझ्या तमाम मायबाप जनतेने। आज या ठिकाणी राहत्यातून खऱ्या अर्थाने दडपशाहीला दहशतवादाला सत्तेचा गैरवापर करणाऱ्या शक्तीला आपण त्या ठिकाणी दडपण्याचं काम केलेलं आहे, त्याला मुठमाती देण्याचं काम केलेलं आहे, त्यासाठी तुमचा आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। वास्तविक पाहता माझा आणि गणेश सहकारी साखर कारखाना याचा काही संबंध नाही कुठलाही, पण नाही माझे मावळे माझे स्वाभिमानी शेतकरी लढले त्यांचे आभार मानण्यासाठी आपण गेलं पाहिजे, या भावनेने मी माझ्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम कॅन्सल केले आणि म्हणलं नाही चलो राहता। आणि राहत्याने परिवर्तनाच्या सुरुवात केलेली आहे, राहतेकरांनी वीरभद्र महाराजांच्या या पावन भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या साक्षीने सांगतो की तुम्ही या ठिकाणी परिवर्तनाची सुरुवात केलेली आहे आणि त्या परिवर्तनाचा शेवट नगर दक्षिण मध्ये होईल याच्या निमित्ताने सांगतो। अरे राजकारणात म्हणजे राजकारण कशासाठी, राजकारणाच्या सत्तेचा फायदा, सत्ता ही सर्वसामान्यांना त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो। आदर्श असे महसूल मंत्री पद आदरणीय बाळासाहेब थोरातांनी त्या ठिकाणी सांभाळलं, राज्यात सगळ्यात जास्त कालखंड बाळासाहेब थोरात साहेबांनी महसूल मंत्री म्हणून कार्यकाल पाहिला, पण त्या कार्यकालामध्ये प्रत्येकाचा हिताचा विचार केला, त्या कार्यकालामध्ये कधी सत्तेचा गैरवापर होऊ दिला नाही, स्वतः तर केलाच नाही पण कार्यकर्त्यांना सुद्धा सक्तीने सांगितलं ही सत्ता ही सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो। आणि या ठिकाणी पाहिलं तुम्ही सत्तेचा गैरवापर किती करावा पण त्याला दाखवून दिला, आपको शालूट। खऱ्या अर्थाने राहतेकरांना मी मानाचा मुजरा करतो। तुम्हाला जितका आनंद झाला ना कोपरगाव तर आहेच रे, विवेक भैया म्हणजे काय, विवेक भैया म्हणजे एकदम फुल चार्जिंग भैया, एक एनर्जी क्या। निवडणूक पहा तुम्ही कशी निवडणूक लढवली, संयमी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली।
आणि त्याला सात फुल एनर्जी. कार्यकर्ते तर एवढे भिडले होते डायरेक्ट दंड थोपटीत होते. विवेक भैयाला म्हणले दंड थोपटा. मी भैयाला म्हणलं आता व्यासपीठावर गेल्यावर भैया दंड थोपटे एकदाचे. शेवट खऱ्या अर्थाने हा तुमचा आनंद म्हणजे मला तर बऱ्याच जणांनी सांगितलं आतापर्यंत आम्ही गुलालच पाहिला नाही, पण तुम्ही गुलाला असा पाहिला ना झोपच नाही, झोपच उडवली. डोळ्यावरली सत्तेची धुंद उतरवली तुम्ही, तुम्हाला त्यामुळं एकदा परत एकदा शालोट. खरं जिगरबाज मावळे आमचा सरपंच बघा ना, एकदम तो काय झोपतच नसतो. आज आमचा सरपंच झोपत नसतो आणि समोरचे तर झोपतच नसतात. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली तुम्ही. बऱ्याच जणांना वाटत होता गणेश सहकारी साखर कारखान्याचे आम्ही त्या ठिकाणी समोरच्याला खातं सुद्धा खोलून देणार नाही. तुम्ही दाखवलं रे, तुम्ही जे सांगता त्यापेक्षा आम्ही डायरेक्ट झिरोनी तुम्हाला दाखवलं. हे सगळ्यात महत्व आणली. अरे मताधिक्य म्हणजे काय? नॉट अ जॉक. हे जनतेने ठरवलं ना कुछ भी होता है. राजाचा रंक करण्याची ताकद सुद्धा ह्या माझ्या मायबाप जनतेत आहे. बोल आज या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस हा म्हणजे आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आज या राज्यकारांना मिळाल्यासारखं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितले आम्ही दिवाळीच केली नाही, पण आज आमची दिवाळी आहे. ही दिवाळी आज साजरा करण्याचा योग तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही. बाकीच्या मान्यवरांना पण बोलायचंय. मुळ आज या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने, अरे मी कमी बोलतो काम पण दाखवितो. आपलं तर ओपन आहे घोगरेताई. घोगरेताई मी कधी कोणाचं भाषण ऐकत नाही, पण तुमचं अख्खं भाषण मोबाईलवर ऐकलं. याला खरंच वाघिनी म्हणले, एक वाघिनी. आणि घोगरेताई काय म्हणलं, मला असं वाटलं आता मला 7-8 महिने आज जाऊन बसावं लागत काय. अहो आपला जन्म संघर्षातून झालेला आहे, संघर्षातून झालेला आहे. आणि सत्याचा विजय असतो, एक ना एक दिवस सत्याचा विजय असतो. आज तो सत्याचा विजय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आमच्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या सर्व तमाम मतदार बंधू भगिनी आणि माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या ठिकाणी व्यासपीठावरील वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे विचार बाजूला ठेवून फक्त गणेश वाचला पाहिजे. गणेश सहकारी साखर कारखाना आदरणीय कैलासवासी शंकररावजी कोल्हे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि तो कारखाना वाचला पाहिजे या भूमिकेतून वेगवेगळ्या पक्षाचे लोक फक्त गणेश वाचला पाहिजे या भावनेने एकत्र आले. त्याबद्दल या सर्व व्यासपीठावरील नेते मंडळीला धन्यवाद देतो. बरेच जण वेगवेगळ्या पक्षाचे मला खालून काही जण म्हणत होती हे म्हणजे शिवसेना बरोबर आहे ना. मी म्हणलं पण कोणची, एक नंबर का दोन नंबर? तुम्हाला कोणची पण म्हणा आश्चर्य. बोला सगळ्या पक्षाच्या व्यासपीठावरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय थोरात साहेबांनी जर एखादा निर्णय घेतला तो तो निर्णय तडीस नेऊन घेण्याची ताकद ही थोरात साहेबांमध्ये आहे. त्यामुळं थोरात साहेब असो विवेक भैयाला सुद्धा मी या निवडणुकीच्या निमित्ताने धन्यवाद देतो. आणि या पुढील काळात सुद्धा अशी जी गुलालाची सुरुवात झालेली, ही गुलालाची सुरुवात वीरभद्र महाराजांना प्रार्थना करतो की ही अशीच गुलालाची सुरुवात अखंडपणे आमच्या राहतेकरांना पाहायला मिळावी, हीच या निमित्ताने परमेश्वराला प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण.